नमस्कार. आज मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जुन्नर तालुक्यातल्या सर्वच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. आज रामनवमी ह्या सणाचे मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. रामाचं आचरण विचार आपण जर अंगीकारलं तर निश्चित प्रकारे आयुष्यामध्ये आपण सफलता प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही अशी हा भगवंताचा जन्म उत्सव आहे. मी आज हे तुमच्याशी संवाद साधत आहे हे अतुल बेनके म्हणून संवाद साधत नाही, तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीदादा अडळराव, माजी आमदार शरददादा सोनवणे, आशाताई बुचके, शरदराव लेंडे, पांडुरंग पवार, मोहितजी ढमाले, अंकुश शेठ आमले, देवरामजी लांडे, गुलाबजी पारखे, सर्व सरपंच, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय संजयराव काळेसाहेब, पंचायत समितीचे सभापती आदरणीय विशालजी तांबे, या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी आज तुमच्या समोर बोलत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही सर्वांनी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल याच्यासाठी एकत्रित बैठक घेतली. सर्वांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी जुन्नर तालुक्याची संस्कृती प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जपली त्याच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. सगळ्यांचे सूचना घेतल्या, सर्वांचा सल्ला घेतला आणि जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून आपण काही महत्वपूर्ण आता निर्णय घेत आहोत. शेवटी या सगळ्या गोष्टीला नाईलाज आहे. यामध्ये निश्चित प्रकारे नुकसान आपलं शेतकरी बांधवांचं काही प्रमाणात होईल, पण शेवटी तब्येत ही सगळ्यांची चांगली राहावं हे प्राधान्यक्रम राहिलं पाहिजे म्हणून आपण ते निर्णय घेत आहोत. मी तुमच्या समोरचे आता आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा एक प्रतिनिधी या नात्याने मी आपल्या तिथे सांगत आहोत. प्रथमतः आपल्या जुन्नर तालुक्यामधून प्रत्येक गावातून अत्यावश्यक सेवेचा पास जो प्रत्येक शेतकऱ्यांना, जो प्रत्येक महालवाहतूक गाड्यांना, किराणा मालाच्या दुकानाला, तो कालच या विभागाचे प्राण यांनी ते रद्द केलेले आहेत. नवीन पास जर इश्यू करायचे असतील तर स्थानिक सरपंच यांच्याकडे जाऊन किंवा तहसीलदाराकडे जाऊन ते पास आपण इश्यू करू शकता. एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय सर्वांच्या सहमतीने आम्ही आता घेतलेला आहे, त्याचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं ही माझी प्रामुख्याने आपणा सर्वांना विनंती आहे. मुंबई आणि पुण्याला भाजीपाला व इतर शेतमाल जाणारे ज्या गाड्या आहेत ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गाड्या मुंबई पुण्याला जातात, त्यामध्ये लोक भरून येतात असं सर्वांनाच ते आढळलेलं आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलेला आहे, तरी सुद्धा जिथं चेक नाका आहे त्याच्या अलीकडेच लोक उतरतात, बायपास किंवा डोंगरावरून पलीकडे जातात, पुन्हा गाड्यात बसून ते पुढे जातात, किंबहुना जागेवर चेक नाक्याला उतरतात आणि पायी पायी चालायला सुरुवात करतात. यामुळे जुन्नर तालुक्यामधला जो प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी, स्थानिक सरपंचांनी कोरोनाला प्रसार होण्यासाठी जे निर्बंध आणतायत याच्यामध्ये शिथिलता आलेली दिसून आलेली आहे, म्हणून हा निर्णय आपण तो निश्चित प्रकारे घेतलेला आहे. ज्या कुठल्या लोकांचा शेतमाल विक्री करायचा असेल तर ते तालुक्यातल्या तालुक्यातच सरपंचांना संपर्क साधून ते विक्री करू शकतात
असा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून तो घेतला आहे. याचा अर्थ जुन्नर तालुक्यातून आता एकही गाडी बाहेर जाणार नाही, एकही शेतमालाची गाडी आतमध्ये सुद्धा येणार नाही. हे आपल्याला 14 एप्रिल पर्यंत त्याचं पालन करायचं आहे. जे शेतकरी असतील त्यांच्या घराशेजारी शेती असेल, घरच्या लोकांना घेऊन त्यांनी ती शेती करावी. गुरांना चारा द्यायचा असेल, जनावरांना चारा द्यायचा असेल, तो निश्चित प्रकारे तुम्ही तो चारा देऊ शकता. पण जनावरं आमची 2-3 किलोमीटर लांब आहेत आणि म्हणून आम्हाला ये जा करायची असं चालणार नाही. त्या जनावरांपाशीच एखादा माणूस थांबून त्यांच्या चाराचा बंदोबस्त आपण करावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे. मजूर जर असतील तर ते तुमच्या प्रिमायसिस मधीच म्हणजे शेताच्या परिसरामध्येच तिथं राहून त्यांनी काम करावे, नाहीतर ह्या गावावरून मजूर त्या गावावर शेतीसाठी जाणार हे आता इथून पुढे आपण बंद केलेलं आहे. त्याचबरोबर भाजीपाला असेल, अजून काही गोष्टी असेल, तुम्ही स्थानिक सरपंच सांगतील, नगराध्यक्ष सांगतील, जिल्हा परिषद सदस्य सांगतील, त्या पद्धतीनेच आपल्याला विक्री करण्यासाठी ती मुभा आहे. म्हणून हा क्रांतिकारी निर्णय आपण घेतलेला आहे. मला माहिती आहे थोडा अन्यायकारक निर्णय, पण हा सर्वांनी मिळून आपल्या तालुक्याचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता घेतले, त्याचं पालन आपण सर्वांनी कडेकोट पद्धतीने करावं. अन्यथा कारवाईला जर सामोरे गेले तर कुठलाच लोकप्रतिनिधी आता मदतीला धावणार नाही, अशा प्रकारचा निर्णय त्या बैठकीत झालेला आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक गोष्टी जे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या मुभा होत्या, दूध, किराणा माल, भाजीपाला आणि औषधं, यासाठी कुठल्याच ग्रामस्थांना बाहेर पडता येणार नाही, त्यांनी त्यांच्या घरातच थांबायचं आहे. जो काय तुम्हाला दूध, भाजीपाला, किराणा किंवा औषधं लागतील, त्या सरपंच वॉर्डवाईज जे जे 2 आपल्याला व्हॉलेंटियर नेमणार आहे त्यांच्या मार्फतच ते आपल्याला पोहोचवले जातील. जे व्हॉलेंटियर सरपंच किंवा तिथले स्थानिक नेतेमंडळी नेमतील त्याचा प्रसार त्यांनी गाव पातळीवर करायचा आहे, अशा सुद्धा सूचना प्रत्येक गावच्या सरपंचांना दिलेल्या आहेत. याच्यामध्ये कोणाला जर काय अडचण वाटत असेल तर नारायणगाव मधील जी प्रथा राबवलेली आहे ती अत्यंत उत्तम आहे, उल्लेखनीय आहे. याचं कौतुक सर्वच लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासनाने सुद्धा केलेलं आहे. म्हणून आपण या सर्व गोष्टीचं पालन करावं आणि नारायणगाव सारखं पॅटर्न संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने राबावा अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्यांना अन्नधान्याचं वाटप करायचं आहे त्यांनी सुद्धा काही शिस्त आणि काही नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही वाटतात ही गोष्ट अत्यंत चांगली आहे, पण त्याच्यासाठी जी गर्दी होती हे चालणार नाही. एकतर घरपोच द्या, नाहीतर एक एक माणूस तुमच्या संस्थेपाशी आणि तो घेऊन जाईल, नंतर दुसरा माणूस येईल, अशा प्रकारचं आपण सर्वांनी ते कार्य करावं. दूध संकलन हे स्थानिक डेअरीवर करत असताना त्याचे पण काही नियम पाळलेले आहेत, नियम घालून दिलेले आहेत. तिथं दूध टाकल्यानंतर आपण घरी तर जातोच, पण दूध घेण्यासाठी ज्या रांगा लागतात ते योग्य नाही. आता दूध संकलनाचे जे गाड्या आहेत, जे मोठे टँकर आहेत, जे कात्र ज्या संस्थेकडे जातात त्या संस्थेकडे दुधाच्या गाड्या पण 14 एप्रिल पर्यंत बंद करण्यासाठी सगळ्याच लोकप्रतिनिधींनी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आपण त्याचं नियमाचं पालन करावं, आपलं जे दूध आहे ते काही दिवस इथल्याच स्थानिक तालुका पातळीवर आपण त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या करावं. दूध घेण्यासाठी रांगाच्या रांगा लावू नये,
अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. सर्वांना रेशनिंग वाटपाचं काम प्रशासनाच्या माध्यमातून आता चालू केलेलं आहे. जे रेशनिंग कार्ड होल्डर आहेत त्यांनाच ते रेशन मिळणार आहे. जे नॉन रेशनिंग कार्ड होल्डर आहेत म्हणजे ज्यांच्याकडं रेशनिंग कार्ड नाही असे जे लोक आहेत आणि जी लोक ज्या शेतकऱ्यांकडे कामाला आहेत त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या बांधकाम व्यवसायांनी किंवा जो कोण काम करणार त्यांच्याकडे शेतकरी किंवा कामगार असतील त्यांचं 14 तारखेपर्यंत खाऊपिऊ घालण्याची जबाबदारी त्या त्या बांधकाम व्यवसायिकाची त्या त्या शेतकऱ्याची त्या त्या हॉटेल मालकाची सर्वतोपरी असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे कामगार असतील ज्यांना आता कुणीच वाली राहिलं नाही असे जे कामगार असतील तिथल्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सरपंच यांनी त्यांच्या याद्या तलाठ्याकडून व्हेरीफाय करून घ्यायच्या, तलाठ्यांकडून त्याची शाश्वती करून घ्यायची. सरळ याद्या केल्या आणि तहसीलदाराकडे दिल्या तर रेशनिंग मिळणार नाही. तुम्हाला त्या ज्या गरजू कामगारांच्या ज्या याद्या आहेत त्या तिथल्या विभागाचे सन्मान्य तलाठ्यांकडून व्हेरीफाय करून घ्यायची तरच त्याला रेशनिंग देणार आहे. हे रेशनिंग स्वयंसेवी संस्था अनेक कंपनी विशेषतः आपल्या विभागाचे प्रांत ज्यांनी अनेक कंपन्यांशी बोलून आपल्याला ते देऊ केलेले आहेत त्यांचंही मनपूर्वक आभार. मार्केट कमिटीचे सभापती संजय काळे साहेब आणि मी स्वतः अनेक गरजू व्यक्तींना महिनाभर पुरेल अशा प्रकारचा शिधा देण्याचं प्रयोजन आम्ही करत आहोत. हे शिधा त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवायचे, नेमकी कोणाला द्यायचे याची चर्चा आदरणीय काळेसाहेब प्रांत मी एक ठराविक मंडळी आम्ही ते करणार आहोत. आणि म्हणून जिथं गरज आहे त्यांना आपण देऊयात, अन्यथा अशी घोषणा केल्यानंतर रांगाच्या रांगा लागतील आणि जो गरजवंत आहे तो उपाशी राहील आणि ज्याच्या काही मुबलक आहेत तोच रांगेत उभा राहिला तर अशा प्रकारचं चालणार नाही. शेवटी आपल्याला सर्वांना संकट काळी समय आपल्याला एकत्रित पुढे जायचं. अजून एक गोष्ट मला आवर्जून इथं सांगायची की सोशल मीडियावर अनेक हौशी कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे आमचा नेता कसा चांगला आहे, पलीकडच्या नेत्यांच्या काय चुका झाल्यात हे मांडण्यामध्ये त्यांना खूप मजा येते की काय किंवा त्यांच्या भावना व्यक्त करताना ते करत असतो. ही सगळी जी गोष्ट आहे या सगळ्या नेते मंडळांच्या मिळून केलेली आहे. विशेषतः या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे इतके सतर्क आहेत आणि प्रशासकीय पातळीवर विविध सूचना देऊन ते कार्य करतायत. कालची पण सर्व लोकप्रतिनिधींची जी बैठक झाली त्याच्यामध्ये पण अमोल कोल्हेंचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच काही पावलं आपण निश्चित प्रकारे उचललेली आहे. शेवटी सर्वांनी ठरवले की आपल्याला गाडा एका दिशेने ओढायचं आहे. कुणी किती ओढला याला महत्व नाही पण ओढतोय हे महत्वाचं आहे. कुणी कोणाला फोन केला आणि बैठक बोलवली हे महत्वाचं नाही पण सर्व एकत्र झाले हे महत्वाचं आहे. म्हणून आम्ही सर्व एक आहोत हे श्रेय एकटं अतुल बेनकेंचं नाही, हे श्रेय एकटं शरददादाचं नाही, हे श्रेय एकटं अमोल कोल्हेंचं नाही, हे श्रेय एकटं शिवाजीदादा आढळांचं नाही, हे श्रेय एकटं आशाताईंचं नाही, कुठल्याच एका व्यक्तीचं नाही. हे सर्व मिळून आहे आणि सर्व मिळून केलं तरच हे शक्य निश्चित प्रकारे होऊ शकतं. म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे कुठल्याच नेत्यावर या संकट समय आपण काही बोलता कामा नये. ना मुख्यमंत्री, ना विरोधी पक्ष नेता, ना पंतप्रधान, ना राहुल गांधी किंवा कोणी का असं आपल्याला सकारात्मक दृष्टीकोनातून पावलं उचलायचे. हा जो काही निर्णय आहे हा अत्यंत प्रभावीपणे आपण राबवाल अशीच मी अपेक्षा बाळगतो. एवढंच आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो. जर कोणाला काय शंका अडचण असेल तर सरपंचाशी संपर्क साधावा, सरपंचांना जर काय अडचण असेल तर त्यांनी जिल्हा परिषद सदस्यांशी संपर्क साधावा, जिल्हा परिषद सदस्यांना काय अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, तहसीलदारांशी संपर्क साधावा, BDO'शी संपर्क साधावा. तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही हजर आहे. फक्त
तुम्ही कुणीही घराच्या बाहेर पडता कामा नये. घराच्या बाहेर जर पडले आणि स्थानिक पातळीवर गावोगावी आता पोलिसांना मदत करण्यासाठी वार्ड वाईज दोन दोन स्वयंसेवक नेमण्याचं सुद्धा ठरलेलं आहे. ते जे गाव पातळीवर जे स्वयंसेवक आहेत त्यांनी ज्या पोलीस स्टेशनच्या अंडर ते काम करतात त्या पोलीस स्टेशनचं त्यांनी ओळखपत्र घ्यायचं आहे. एक एक पोलीस प्रत्येक गावात नेमला जाणार आहे. ते पोलीस आणि हे सगळे स्वयंसेवक जो कुणी घराच्या बाहेर पडेल त्याच्यावर कारवाई करेल. मग ती कारवाई कशा पद्धतीने असेल हे मी सांगू शकणार नाही, पण जी कारवाई त्याच्यामध्ये मात्र मी मध्ये पडणार नाही एवढं मात्र तुम्हाला निश्चित प्रकारे सांगू इच्छितो. मीच नाही तर कोणीच पडणार नाही. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की जुन्नर तालुक्यामध्ये आपण जे सगळे मिळून करत आहोत मी एकच वाक्यात सांगेन, हमारा तालुका हमारा राज, जुन्नर तालुका जिंदाबाद. जुन्नर तालुक्याचं आरोग्य आपण निश्चित प्रकारे अशाच प्रकारचं चांगलं ठेवूया, सगळ्यांची साथ घेऊया आणि पुढे चालूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.